शिवसेना भाजप युतीचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकोले विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या संगमनेर तालुक्यातील अकलापूर या ठिकाणी गुरुवारी सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी तिथे सभा घेण्यात आली आहे. या सभेत लोखंडे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर टीका देखील केली आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या सभेसंबंधीचे मेसेज व्हॉट्सअपवरून कार्यकर्त्यांना देण्यात आले होते. याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली, त्यामुळे त्यांनी या सभेचं चित्रीकरण करण्याचे आदेश आपल्या पथकाला दिले होते. सभेची कोणतीच परवानगी त्यांच्याकडून घेतली गेली नव्हती. तसेच पोलिसांकडून अशी कोणतीही परवानगी नसल्याची माहिती मिळताच संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवण्याचा आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अकोले यांनी रात्री उशिराने दिले आहेत. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घारगाव पोलीस ठाण्यात भरारी पथकातील अधिकारी PN वाघचौरे यांच्या तक्रारीवरून कोणतीही परवानगी न घेता जनसमुदाय जमवून सभा घेऊन आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.